नगर मधील सर्व बीसी एसटी ओबीसी मुस्लिम अल्पसंख्याक जैन लिंगायत या हा मोर्चा भोजन क्रांती मोर्चा आपल्या सोलापूर ऍट्रॉसिटी ऍक्टचा दुरुपयोग करणाऱ्यावर कारवाई करावी त्याची मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता या देशातील मराठा करून त्यांना वेगळे आरक्षण द्यावे आणि त्यांच्या आरक्षणासाठी सुद्धा आमच्या मोर्चा समर्थनात बहुजन समाज मोर्चाचा मोठा प्रचंड भव्य मोर्चा निघत आहे. त्यास मारवाडी समाज जैन गुजराती समाज व राजस्थानी समाजचा पूर्ण पाठिंबा आहे व ज्या आम्ही मागण्या मागू लागलो ते सरकारने पूर्ण कराव्यात त्याकरता हे निषेध मोर्चा आहे. जय भीम, जय महाराष्ट्र, जय श्री कृष्ण. तुम्ही खाली आप जरा खाली आप आज 27 डिसेंबर या दिवशी बहुजन सोलापूर या ठिकाणी आयोजन केलं आहे. तरी समस्त सोलापूर शहर व जिल्हा या ठिकाणचा दलित समाज या ठिकाणी
उपस्थित राहत असून मोठ्या संख्येने या ठिकाणी दलित बांधव उपस्थित आहेत. तरी प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मोर्चासाठी तयारी करण्यात आली असून या ठिकाणी 300 फुटाचा जिना आपण पाहत असेल पाठिंबा या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आणि समस्त प्रबुद्ध तरुण भारत तसेच पी व्ही ग्रुप या ठिकाणी सगळं सर्व जिल्ह्यातून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी पुरवण्यात आले असून मोर्चे तयारी झाले. बहुजन समाज क्रांती मोर्चात भोई समाज संघटनेचा पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सर्व भोई समाज हा या संघटनेमध्ये म्हणजे या मोर्चेमध्ये सहभागी झालेला आहे. कारण अनुसूचित जाती जमातीमध्ये भोई समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी अनेक वर्षापासून आमची आहे. कर्नाटक सरकार व मध्य प्रदेश सरकार अशा अनेक राज्यामध्ये भोई समाज हा अनुसूचित जाती जमातीमध्ये आहे, मग महाराष्ट्रामध्येच का नाही, त्यासाठी हा समाज मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे. रॉकी रॉकी सोलापूर शहरामध्ये भारतीय घटनेचा ज्याला आपण भारतीय संविधान म्हणतो त्या संविधानाच्या सन्मानार्थ तमाम बहुजनांच्या वतीने बहुजन क्रांती मोर्चा या ठिकाणी आयोजित केला. त्या मोर्चेची सुरुवात आता होत आहे. या मोर्चेमध्ये आलेला माणूस पूर्वीप्रमाणे या आंबेडकरी चळवळीमध्ये विशिष्ट जातीचे लोक असायचे, परंतु आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. किती काळ गेला आहे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जो पहिले आंदोलन घेतलं 1923 साली त्यावेळेस खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक माणसाच्या हक्कासाठी रणशिंग फुटला. त्याचा आवाज आजही आमच्या कानामध्ये गुंजतो आहे. ही तिसरी चौथी पिढी आहे आणि या पिढीला आम्ही आठवण करून देतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला 90 साली जागा व्हायला सांगितलं होतं, 90 वर्ष तुम्ही झोपत होता, आज ते जागे झालेले आहेत. आमच्यासोबत कसं वाटतं एकूण संपूर्ण बहुजन एकत्रित आल्यानंतर? हा, आता खरा भारत दिसू लागलाय. जो अनुसूचित जातीचा अनुसूचित जमातीचा इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक हे जे लोक की ज्यांना पूर्वी सत्तेचं गाजर दाखव जातीचे खोटे दाखले देऊन आपण उच्चवर्णीय आहोत आपण अमुक आहोत असं म्हणून दुभात त्यांना भूलतापा देऊन जे लोक विशिष्ट चौकीमध्ये त्यांना बंद करत होते ते आता लोक म्हणाले तुम्ही वेगळे आहात, खरं सोनं इकडं आहे, बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे, शाहू महाराजांकडे आहे, महात्मा फुलेंकडे आहे आणि त्या विचाराचा वसा इथंच आहे, म्हणून ते आज मोर्चामध्ये येत आहेत. हे खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा खूप मोठा विजय. 17 डिसेंबरला जे आज मोर्चा आयोजित केलं हा मोर्चा भारतीय संविधान सन्मानार्थ आहे आणि हा मोर्चा कुठल्या एका जातीचा नसून कुठल्या पक्षाचा नसून हा बहुजन समाजाचा आहे. त्याचं नेतृत्व बहुजन समाज करत आहे. हे जे आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आंबेडकर चळवळीमध्ये पॅंथरचा काळ आज जे दिसतोय काय, आज बघायला मिळतोय पॅंथरचा काळ, आज सर्व समाजाला आनंद होत आहे. आणि प्रमुख मागण्या म्हणजे या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहे 18 चिठ्ठी, त्या 18 चिठ्ठीच्या कडक करावे, कडक म्हणजे कडक अंमलबजावणी करावी. आणि त्यात दुसरीकडे जे मुसलमानांनी अपराधी मुसलमान आहेत की त्यांना देशद्रोही म्हणून बघण्याचा दृष्टिकोन इथल्या सरकारचं बदललेलं आहे. त्या सरकारला तळावर आणण्यासाठी मुसलमानांना जे आज तळा पकडून ठेवले विनाकारण कारण नसताना, जे गुन्हेगार नाहीत, जे गुन्हेगार आहेत त्यांना जरूर ठेवावं, जे गुन्हेगार नाहीत त्यांना सोडून द्यावं सरकार, याबी त्यात मागणी आहे. आणि जे आज आरक्षण आहे
आरक्षण मराठा समाजाचं आरक्षणचे गोंधळ चाललाय महाराष्ट्रात, त्यांच्या आरक्षणामुळेच बहुजन समाजाचा विरोध आहे. जे ओबीसीच्या आरक्षणाला न धक्का लावता त्यांना आरक्षण मिळावं, कारण आता सरकारने रिट दाखल केली हायकोर्टामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ घेऊन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळचे सूत्र कोण? मराठा सूत्राचं आहे, सवर्ण नाही. की त्यांना बी आठवण करून दिल्यामुळं सरकारनं बाबासाहेब आंबेडकरांचं जे मूळचं सूत्र कोण आहे ते सूत्रमध्ये आहे. मराठा समाज मोर्चामध्ये बाबासाहेबाचा संदर्भ देऊन, हायकोर्टात संदर्भ देऊन रिट दाखल केलेले आहेत. त्याची अंमलबजावणी लवकरच होईल. त्या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार करू, कारण हे फुले साहेब आंबेडकरांचे हे जनता आहे. हे कुणाला विकत वगैरे आणून आणलेले नाही किंवा कुठल्या गाड्या लोकांना पैसे देऊन आणलं नाही. हे सवयुक्त खिशातले पैसे घालून हे लोक इथं समाज आलेले आहे. आणि हा समाजाचा मोर्चा आहे, बहुजन समाजाचा मोर्चा आहे. सोलापूर मला वाटतं पहिल्यांदाच बहुजन समाज एकत्र आलेला आहे, कारण नेहमी प्रत्येक जातीनं जाती प्रत्येक धर्मानं इथं मोर्चा काढलेला आहे. आणि या ठिकाणी प्रथमच सर्व बहुजन 3000 जाती एकत्र येऊन हा मोर्चाची यशस्वी केलेला आहे. आणि या मोर्चाचं कुणालाही श्रेय नाही, फक्त आणि फक्त बहुजन समाजालाच आहे. आवर्जून सांगू मी सुनील खांबे, तरुण सुनील खांबे, माझी ओळख आहे. मी मुंबईवरून आलेलो आहे आणि सोलापूर जिल्हा हा नेहमीच आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी उठावदार काम केलेलं आहे. सोलापूर जिल्ह्याकडे साऱ्या देशभराच्या अपेक्षा आहेत, सोलापूर जिल्ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत. आणि सोलापूर जिल्ह्याची ही जी स्ट्रेंथ आहे, ही युवा स्ट्रेंथ आहे, ही युवा स्ट्रेंथ खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करताना दिसत आहे. आमच्या अशा अपेक्षा आहे, आम्ही मुंबईवरून जरी आलो असलो तरी आज सोलापूर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकतो या पद्धतीची सोलापूर जिल्ह्याची आंबेडकरी स्ट्रेंथ आहे. आणि आम्हाला विश्वास आहे खऱ्या अर्थानं सोलापूर संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करत. आज आम्ही या बहुजन क्रांती मोर्चाच्या निमित्तानं आम्ही साऱ्या बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही देशाची मालकी सांगायला पुढे आलेलो आहोत. आणि आजचा मोर्चा हे या देशातले सत्ता परिवर्तन करणारं चित्र आहे. आज ही क्रांतिकारी भूमिका आहे आणि आम्ही या देशाचे मालक झाल्याशिवाय राहणार नाही. हे बहुजन क्रांती मोर्चाचे हे सहकारी नायजेरियन आहेत, हे सहकारी आफ्रिकन आहेत. दे आर फ्रॉम वेअर कंट्रीज नेम? साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका हे जे युनिव्हर्सल आहे, म्हणजे बाबा इथे सरदारजी पंजाबवरून आलेले आहेत. तर हे जे सरदारजी आपले जगदाळे पुण्याचे आपले चांगले युवा कार्यकर्ते आहेत, त्यांचे ते सहकारी आहेत. आणि युनिव्हर्सल बाबासाहेबांना साऱ्या जगानं सिम्बॉल ऑफ नॉलेज घोषित केलेलं आहे. आणि बाबासाहेबांचं जे युनिव्हर्सल नेतृत्व आहे, आज आपल्याला साऊथ आफ्रिकेचे लोक आपल्या मोर्चात सहभागी होत आज साऱ्या जगाने बाबासाहेबांना स्वीकारलंय, ह्याचा या सोलापूर जिल्ह्यामधून संपूर्ण जगाला दर्शन होणार आहे. आपल्या उत्तमप्रद दर्शन मध्ये आपण ज्या पद्धतीने जम्बू से भी सरदारजी लोक आए हैं, बहुत बड़ी ताकत में पूरा भारत आज सोलापूर का मोर्चा देखने के लिए आया है. खाली देखने के लिए नहीं तो ये मोर्चा में सहभाग लेने के लिए आया. जय भीम, जय भारत, जय संविधान.
मांगे पूरी होना चाहिए। जो बहुजन समाज मोर्चे का एक क्रांति मोर्चा निकला है, इसका इस्तकबाल करते हैं और हम सब लोग जो है इसमें पूरी कौम शामिल है, पूरी मुस्लिम कौम इसके अंदर शामिल है, हर मजहब हर मकतबे फिक्र का आदमी इसमें मशहूर शामिल है। भगवान जमात, कुरैशी जमात, हमारा मुस्लिम जमात, हमारा तकरीबन सब जमात के लोग इसके अंदर शामिल है। गुलारी जमात है, तंबोली जमात है, प्रजाति जितनी भी जमाते हैं सब जमात जो है बहुजन समाज मुक्ति मोर्चे का जो है आदर करते हैं और इसका जो है इसकी कामयाबी के लिए पूरी उम्मीद करते हैं अल्लाह के साथ से, अल्लाह ताला इसको कामयाबी तक।
मुद्द्यांपासून लहानांपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. हे मुद्दा थेट पाहिजे त्यानंतर निवेदन पाहूयात आपण आमच्या Thank you.
मोर्चा निघाला यांच्यासाठी आम्ही पाण्याचं वाटप केलं आमच्या संघटनेतर्फे मुस्लिम बांधवातर्फेही आम्ही सगळे काय आहे ती त्यांना आपल्या मोर्चासाठी संघटनेसाठी आम्ही काम केलं. संविधानाच्या सन्मार्थ हा बहुजन क्रांती मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानपासून निघालेला आहे. त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसी एन टी मायनॉरिटी बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे. हा मोर्चा 10 लाखाच्या पुढं लोकसंख्या आहे आणि हा मोर्चा मूक मोर्चा नसून हा आक्रोश मोर्चा आहे. त्याच्यामध्ये त्यांना बहुजन समाज भरपूर प्रमाणात त्यांना सामील झालेले आहेत. ते आणखी त्यांना कार्यकर्ते वाढाच लागले. ते बहुतेक माझ्या मतानं त्या ठिकाणी त्यांना गर्दी त्यांना जास्तीत जास्त वाढण्याची शाश्वत आहे हे नाकारता येत नाही. जय भीम. त्याच्या परिस्थितीमुळे सध्याची सामाजिक परिस्थिती जी आहे असं वाटतं का तुम्हाला की बहुजन समाजाला कुठेतरी असुरक्षित वाटत आहे? आत्ताचं समाज व्यवस्था ही त्यांना असुरक्षितच आहे. त्याच्यामुळे त्यांना ही त्यांना बहुजन समाजाने त्यांना एकत्रित येऊन हा मोर्चाचं त्यांना आयोजन केलेलं आहे. आज संविधानाची एक संरक्षण करणे काळाची गरज निर्माण झालेली आहे. जे आमचं हा जो मोर्चा आहे तो कोणत्याही समाजाच्या विरुद्ध नसून हा एक एल्गार आहे ज्याची शासनाने गंभीर दखल घेणे हे गरजेचंच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहेच, परंतु ते आज संरक्षण करणे हेही जबाबदारी आज आम्हा सर्व भीम कार्य जवानांची असून आम्ही त्याचं तंतोतंत पालन करू आणि हा आमचा संपूर्ण स्वयंशिस्तीने आणि मूक मोर्चा आहे. हा कोणत्याही समाजाच्या विहिताविरुद्ध वगैरे कोणताही नाही. आमच्या मागण्या ह्या जरूर मान्य होतील आणि शासनाची जरूर दखल घेतील अशी आम्ही सरकारकडे मागणी करतो. 18 सिटी कायद्यात कडक झाले पाहिजे. आमच्या जी दलितावर जे अन्याय होते ती कम व्हायला पाहिजे. अजून सुद्धा खेडेगावात आहे ना दलितावर अन्याय होते, म्हणून 18 सिटी कायद्यामध्ये कडक व्हायला पाहिजे. 18 बिगर जाती सगळ्यात आमचं चांगलं व्हायला पाहिजे, मिळायला पाहिजे आमचा हक्क आम्हाला. आणि की अशी चांगली व्हायला पाहिजे, 18 पर्यंत पूर्ण सगळ्यांनाच मिळायला पाहिजे. आम्हाला अन्याय होते ती सगळं बंद व्हायला पाहिजे. शाळा शिक्षणाला आम्ही सगळं ही भरपाई पाहिजे, सगळं मिळायला पाहिजे. जय भीम. मोर्चा हा कोणाच्या विरोधात नसून सर्व धर्म समभाव ह्या उद्देशाने होता. आणि ह्या मोर्चाचा आक्रोश मोर्चा जो आहे आता 2 लाखाच्या पुढेपर्यंत गेलेला आहे, तरी या मोर्चा हा सक्सेस मोर्चा म्हणून गणला जातो. आणि शांततेत सर्व गोष्टी डिपार्टमेंटचे पत्रकार लोकांचे सगळ्या बाबतीत व्यवस्थित सहकार्य होत आहे. पत्रकार बांधवांचे पोलिसांचे सर्वांचे आम्ही आभारी आहोत. परमपूज्य बोधिसत्व ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली या घटनेच्या संविधानाच्या सन्मानार्थ बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन आज सोलापुरात आयोजित करण्यात आलेलं आहे. या मोर्चामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक सहभागी आहेत. जवळपास 3 ते 4 लाख आता तरी संख्या वाटती. आणि या बहुजन क्रांती मोर्चाचा प्रमुख उद्देश बहुजनाच्या संविधानामध्ये जे काही हक्काच्या गोष्टी लिहिल्या आहेत त्या त्यांना त्यांच्या प्रमाणे मिळालेल्या पाहिजेत. 18 सिटी कायदा हा अत्यंत कडक झालेला पाहिजे. आज ग्रामीण भागामध्ये बघितलं तर दलित वर्गीय माणसांना बहुजनांना अतिशय क्रूरपणाची वागणूक मिळतील. या कायद्या जर कडक अंमलबजावणी झाली तर नक्कीच दलित बांधवांना योग्य प्रकारे न्याय मिळेल. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेचा समाजाला एक प्रकारे न्याय मिळाल्या प्रकार होईल. आणि बहुजन क्रांती मोर्चाचं या मुस्लिम समाजातील ज्या काही मुलांवर विनाकारण अत्याचार होतात त्यांचा सुद्धा न्याय मिळेल. लिंगायत समाजाला स्वतंत्र अधिकार धर्माचा अधिकार मिळाला पाहिजे. बहुजन जे भटक्या विमुक्त जमातीचे लोक आहेत त्यांना 18 सिटी कायद्याची अतिशय त्यांना पण त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि या सन्मानार्थ हा मोर्चा आयोजित केलेला आहे. हा मोर्चा कुठल्या एका जाती धर्माचा नसून बहुसंख्य बाबासाहेबांना मानणाऱ्या शाहूकले आंबेडकर विचारसरणीला मानणाऱ्या सर्व धर्मियांचा आहे. आणि हा नक्कीच शासनाचा विचार करून या बहुजन क्रांती मोर्चाचा आज यशस्वीपणा महाराष्ट्रात ते सर्व जिल्ह्यात चालू आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातला मोर्चा अतिशय भव्य आहे. आणि याची अंमलबजावणी शासनाने तत्काळ करावी आणि समाजातील या लोकांना न्याय देण्याची एवढीच या बहुजन क्रांती मोर्चाचा एक सदस्य म्हणून मी विनंती करतो. त्याच्या ज्या परिस्थितीमुळे आपल्याला बहुजन समाजाला असुरक्षित वाटतं का? असुरक्षितपणा आहे, पण कसं आहे की जर समाजातील आज ग्रामीण भागात जर बघायला गेलं तर ग्रामीण भागातल्या दलित वर्गांवर जे अत्याचार होतात आज शहरी नागरी भागात दलित समाज हा एकत्र आहे, त्यामुळे त्यांच्यावरचे जे पूर्वीवाचे अत्याचार ते आता कमी झालेले आहेत. पण जे ग्रामीण भागातला अत्याचार आहे माझा बहुजन समाज हा एकाकी पडल्यामुळे ही वेळ आलेली आहे. शासनाला याची जागरूकता कुठेतरी करून द्यायची गरज होती.
आज आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही, मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळालंच पाहिजे ही पहिल्यापासून आमच्या बहुजन क्रांती मोर्चाची मागणी आहे आणि त्यात आम्हाला कुठल्याही प्रकारची असुरक्षितता वाटत नाही.